करू निघाल. परणा कधी वेळ मिळाला तर अनिशच्या वाढदिवसांची शुभेच्छांची आणि ग्रीटिंगवरची अक्षर तपासून बघ. हॅपी जर्नी. आणि हो, तू जे काही निवडक क्षण मला दिलीस ना, त्याच्यावर मी माझं अख्खं आयुष्य काढेन. पण अपर्णा, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण परत भेटू ना भेटू, तुला माझ्यावरती प्रेम होईल नाही होईल, पण प्लीज मला माणूस म्हणून वाईट समजू नकोस. पण आपल्या दोघांपेक्षा कित्येक पटीने प्रेम ही भावना खूप महत्वाची आहे. त्याच्यावरनं लोकांचा विश्वास नको उठायला. पण काळजी घे. येऊ मी मदत येस. हाय. तुम्ही परत आलात. आर यू ऑल राईट? आय मीन्स आता दात दुखतोय, गोळ्या दिल्या त्या घ्या, बरं वाटेल असं इथे अचानक. अपर्णा, तू ओळखलं नाहीस मला? हो ओळखलं, तुम्ही क्लिनिकवर आला होता, ट्रीटमेंट घेतली. आर यू गेटिंग मी? दिस इज माय होम, आय डोंट ट्रीट हियर. आय मीन समतानगर. हां, औरंगाबाद. हृदय. कॉफी. थैंक यू. So, how has it all been?
इट्स बीन गुड सो फार. त्यावेळी मी बारावीत फेल झालो होतो, पण नंतर झालो मी रिकवर. सो लाईफ इज सॉर्टेड नाऊ? हां, आत्तापर्यंत तरी. आता पण माझा पाठलाग करत इथपर्यंत आलास? ओल्ड हॅबिट्स. नंतर यू लॉस टच कम्प्लिटली, म्हणजे आय एम देअर ऑन फेसबुक, ट्विटर, बी इन टच. या सध्या एफ बी वर ठेवलेला डी पी छान आहे, पण तो रोहितच्या लग्नातला फोटो जास्त बेटर होता. यू आर स्टॉकिंग मी इज इट? तेवढाच धर्म पाळतो ना मी. गर्लफ्रेंड ट्राय केलं पण प्रेम होत नाही. खरंच जात दुखत होता? नॉट अट ऑल. मग का आलास? तुला बघायला कुठलंही कारण चालेल ना मला. ऍक्च्युली आमच्या कंपनीच्या क्लायंट लिस्टमध्ये तुझं नाव दिसलं, मग मी स्वतःला सावरू शकलो नाही. 12 वर्षानंतर तू प्रत्यक्षात कशी दिसतेस हे बघायचंच होतं ना मला. लग्न का नाही केलंस? अगं मी तुझ्यासाठी. हाय गाइस. हाय हाय. ओ, मीट माय हजबंड सुशांत. सुशांत हृदय. ओ, माय व्हेरी गुड फ्रेंड. ओके. वी लॉस्ट कॉन्टॅक्ट इन बिटवीन. आम्ही एकाच कॉलनीमध्ये राहायचो. ओके. 12वीत होते मी तेव्हा. ओ, ओके. नाइस. आय थिंक आय शुड लीव नाउ. का थांब ना? आय मीन नाही नको. अरे नाही नाही थांब, दररोज थोडीच भेटणार आहेस तू. मला सांग ती 12वीत कशी होती, तुमच्या गमती वगैरे. सुशांत कम ऑन. खूपच लांब आणि सुंदर केस होते तिचे. केस वाळवायला ती गच्छीवर यायची, खूप सुंदर दिसायची ती. तिची आई तिला वेणी घालून द्यायची. आणि मग स्कूटीवर बसून मंदिरात जायची ती, पंजाबी ड्रेस घालून. पिवळा पंजाबी ड्रेस खूप छान दिसायचं तिला. मला माझ्या मनातलं सांगायचं होतं तिला. देवाच्या साक्षीने मागणी घालणार होतो, म्हणलं माझं प्रेम खरंय हे सिद्ध करायला देवापेक्षा अजून काय उठाय.
वयाने मागे पडलो बहुते. आणि हे फेसबुक पण काय कमाल आहे ना, जेवढं तुम्ही दाखवता तेवढंच दिसत. तुझ्या लग्नाला बोलवलं नाहीस मला, चल ग येतो मी. काळजी घे, येऊ. माझ्या स्वप्नातली स्लॅमबुक. हृदयच्या सायकलवर बसून लॉंग ड्राईव्हला जायचं, टेकडीवरच्या आईस्क्रीमवाल्याकडचं आईस्क्रीम खायचं, रात्रभर त्याच्या मिठीत टेकडीच्या कडेला बसून राहायचं आणि सूर्योदयाबरोबर त्याच्या साक्षीने त्याला म्हणायचं, नो वन कॅन लव्ह मी मोर दॅन यू, विल यू मॅरी मी. हॅलो, हां भाले काका बोला. अच्छा ते येत आहेत का? ठीक आहे, तुम्ही चावी पाठवता त्यांच्याबरोबर? ओके चालेल, या दादा. बरं ठीक आहे. किती आहेत रूम? आतमध्ये एक बेडरूम आहे आणि एक किचन आहे. बघून घेतो. हो चालेल, थँक्यू. हो बघतो मी.
काय रे? स्लॅमबुक. आजोबा ती आली, 2 वर्षे राहिली आणि आता ती निघून गेली. एवढ्या काळात मी खूप प्रयत्न केला पण तरी हिने स्लॅमबुक का नाही भरली. हृदय, तुझं प्रेम न कळण्यात किती वेळी नाहीये. ती का नाही म्हणाली असेल याचं उत्तर तीच देऊ शकते. तुझ्या आयुष्यात परत कधी तिला भेटलास तर बघ उत्तर मिळते का. एक लक्षात ठेव हृदय, प्रेम ही फक्त देण्याचीच गोष्ट आहे.